सागरी सेतूवरती मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या थांबलेल्या होत्या, त्यामुळेच आहे कुठेतरी ट्रॅफिक पोलीस हे आलेले आहेत आणि कुठेतरी कारवाई होताना दिसते. कारण सरकारने पोलिसांनी या ठिकाणी लोकांना गाड्या या सागरी सेतूवरती थांबू नये अशा प्रकारची सूचना केली होती, मात्र तरीही लोक आहेत ते या सूचनेकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी आता वाहतूक विभाग आहे तो या वाहतूक विभागाच्या माध्यमातून लोकांवरती कारवाई होताना दिसते. कारण जर आपण पाहिलं मुंबईच्या दिशेला जाताना डाव्या हाताला आहे ते सागरी सेतूवरती मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्या गाड्या थांबलेल्या आहेत आणि गाड्या थांबून या ठिकाणी लोकांच्या माध्यमातून सेल्फी काढला जातो आहे, सागरी सेतूचा फोटो घेतला जातो. त्याचबरोबर जो सूर्य आहे तो सूर्यास्त होत असल्यामुळे त्या सूर्यास्तासुद्धा फोटो सेल्फी लोकांकडून घेतला जात आहे, लोक थांबले जात आहेत, त्यामुळे यांच्यावरती आता कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस आहेत ते आता या ठिकाणी आलेले आहेत. म्हणूनच आहे ते आता लोकांच्या लोकांनी तर थांबू नये, कारण लोक स्पीड आहे सागरी सेतूचं, या ठिकाणी गाड्या ज्या जातात त्यांचं 100% स्पीड ठेवण्यात आलेलं आहे, त्यामुळे जर तुम्ही या ठिकाणी गाड्या थांबवल्यात तर कुठेतरी ॲक्सिडेंट होण्याचं दाट शक्यता आहे, कारण स्पीडला मागून गाड्या येतात आणि त्यामुळेच कुठेतरी मोठा अपघातसुद्धा होऊ शकतो. म्हणूनच आहे ते वाहतूक विभागाच्या माध्यमातून या सागरी सेतूवरती गाड्या थांबू नये अशा प्रकारच्या सूचना केल्या होत्या, मात्र तरीही लोकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये ह्या रोडवरती गाड्या थांबवल्या जात आहेत. म्हणूनच वाहतूक विभागाच्या माध्यमातून ट्रॅफिक विभागाच्या माध्यमातून आता जोरदार कारवाई होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.